हॅलो फ्रेंड्स, या ठिकाणी पाहत आहोत आपण पाचवी स्कॉलरशिप इंग्लिश चॅप्टर 7। यातील आपण या सुरुवातीचे जे 1 ते 12 प्रश्न आहेत ते मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतील। या ठिकाणी आपण 13वा प्रश्न पाहूयात। तर पहा आपला 13वा प्रश्न काय। चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द मार्केट। मार्केटशी रिलेटेड नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। चूज म्हणजे निवडणे, वर्ड म्हणजे शब्द। कोणता शब्द या ठिकाणी मार्केटशी रिलेटेड नाही असा शब्द या ठिकाणी शोधा म्हणलेला आहे। पहा, सेलर्स, स्टॉल्स, सेलर्स असतात मार्केटमध्ये, स्टॉल्स असतात, बुश, बुश म्हणजे झुडूप, बुशेस म्हणजे अनेक झुडपे। मग हे असतात का झुडपे मार्केटमध्ये? झुडपे असतात का? नाही। व्हेजिटेबल्स असतात, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, लिहून घे चला। स्टॉल्स म्हणजे दुकान, सेलर्स म्हणजे विकणारे, बुशेस म्हणजे झुडपे। पर्याय क्रमांक 3 हे या मार्केटशी रिलेटेड शब्द नसल्यामुळं बुशेस पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। आहे का नाही? चला यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपल्याला, नेक्स्ट क्वेश्चन 14वा। पहा 14 नंबरचा आपला क्वेश्चन। चूज द पिक्चर दॅट इज रिलेटेड टू स्पोर्ट्स। रिलेटेड टू स्पोर्ट्स, स्पोर्ट्सची रिलेटेड म्हणजे खेळाशी संबंधित असलेला आपल्याला या ठिकाणी पिक्चर म्हणजे चित्र निवडायचं आहे। पहा मग पहा, या ब्रिंजल्स, ब्रिंजल्स म्हणजे वांगी, हे पिलो, पिलो हे का खेळाशी निगडीत आहे का? नाही। स्पोर्ट्सशी रिलेटेड स्पून हे पण नाही। मग हे पहा, हे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बॅडमिंटन खेळत आहे पाय, आहे का नाही? स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पहा आपला पुढचा 15वा प्रश्न, नेक्स्ट 15वा क्वेश्चन आपला। सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन। हे पिक्चर पहा आणि करेक्ट ऑप्शन निवडा म्हटलेलं आहे। मग हे पिक्चर कशाचं आहे, हे चित्र कशाचं आहे सांगा बरं। या ठिकाणी चित्र पाहून आपल्याला या ऑप्शन निवडायचं आहे। हे डॉक्टर, पोलीसमॅन, लॉयर की पोस्टमॅन। पोस्टमॅनचं आहे का? लॉयर म्हणजे वकिलाचं आहे का? पोलीसमॅनचं पण नाही। मग हे काय आहे? औषध, गोळ्या, हे डॉक्टरची ताप तपासण्यासाठी, परत ही इंजेक्शन, हे ते स्लाईन ते आहेत ना पहा, इंजेक्शन आहे, तिथं टॉर्च आहे छोटी, ही औषध गोळ्या आहेत पहा, म्हणून डॉक्टर। मग योग्य काय येईल या ठिकाणी? पर्याय क्रमांक 1 ऑप्शन नंबर 1 डॉक्टर। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला पहा। सिलेक्ट द ऑड पिक्चर, म्हणजे या ठिकाणी पहा, या ठिकाणी वेगळा पिक्चर्स म्हणजे चित्र आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे। हे पहा, हे कशाचं? नोज आहे, हे आईज आहे आणि हे इयर्स, हे नाकाचं चित्र आहे, हे डोळ्याचं आणि हे कानाचं आणि हे काय हाताचं चित्र आहे, बाहू, आपल्या बाहू शोल्डरचं चित्र आहे का नाही? मग हे काय आहेत? हे 3 ज्ञानेंद्रिय आहेत आणि हे वेगळं आहे हात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर याचं येईल। हे सेन्सर्स आहेत आपले, हे 5 सेन्स, याच्यापैकी 3 ज्ञानेंद्रिय या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे वेगळा असल्यामुळं पर्याय शोल्डर आणि हाताचा खालचा भाग थोडा दिलेला आहे म्हणून हे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आड आहे हा शब्द चित्र म्हणून पिक्चर जी आहे ती आड असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। पहा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला। रीड द वर्ड्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन। या ठिकाणी हे वर्ड्स वाचा आणि आपल्याला योग्य ऑप्शन म्हणजेच पर्याय निवडायचे आहेत। योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। पहा, टॉल ट्री, ट्रीज, ट्री म्हणजे
ट्री म्हणजे झाड, ट्रीज म्हणजे अनेक झाडे, उंच उंच झाडे, लॉयन म्हणजे सिंह, डिअर म्हणजे हरिण, टायगर म्हणजे वाघ, मंकी म्हणजे माकड्स, रिव्हर्स म्हणजे नदी। मग आता हे जे शब्दाची यादी दिलेली आहे हे कोणत्या शब्दाशी म्हणजे रिलेटेड आहेत असा चूज म्हणजे आपल्याला करेक्ट ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे। कोणत्या ठिकाणी असतात ही विलेजमध्ये असतात का, मोठे मोठे लॉयन, टाय मोठे मोठे झाडे, टायगर म्हणजे वाघ, हरिण, वाघ ते जे विलेजमध्ये असतात का, नाही तर गार्डनमध्ये पण नसतात। फॉरेस्ट म्हणजे गार्डन म्हणजे बगीचा, व्हिलेज म्हणजे गाव। लिहून घेत चला, शब्दाचा अर्थ सुद्धा तुम्ही लिहून घेत चला सोबत सोबत। व्हिलेज म्हणजे गाव, गार्डन म्हणजे बगीचा, फॉरेस्ट म्हणजे जंगल, आणि सिटी म्हणजे शहर। सिटीमध्ये पण नसतात हे लॉयन, मंकी, डिअर, रिव्हर म्हणजे नदी, हे सिटीमध्ये पण असतात। फॉरेस्ट म्हणजे जंगल, जंगलामध्ये असतात हे सर्व। कुठं असतं? जंगलामध्ये असतात। म्हणून पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 3। यानंतर पहा पुढचा प्रश्न आपला, चूज द करेक्ट वर्ड फॉर द एम्प्टी स्क्वेअर। या ठिकाणी पहा या एम्प्टी जी दिलेली जागा आहे त्या ठिकाणी कोणतं स्क्वेअर येईल असं म्हटलेलं आहे। मग पहा हे पहा हे सगळे दोन पायाचे जे हे आहेत पहा पक्षी आहेत आहे की नाही, पक्षी दोन पायाचे असतात। काऊ, काऊ एक पक्षी आहे का? नाही। क्रो, क्रो स्क्वेअर म्हणजे खारुत आहे, हॉर्स म्हणजे घोडा। मग हे तिन्ही पण पर्याय येणार नाहीत म्हणून क्रो, क्रो म्हणजे कावळा ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी येईल। ऑप्शन नंबर 2 या एम्प्टी जे स्क्वेअर दिलेला आहे एम्प्टी स्क्वेअर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 क्रो पर्याय क्रमांक 2 येईल। पहा आपला पुढचा प्रश्न 19वा प्रश्न, फाइंड द ऑड वर्ड्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे। हे कॅबेज, कॅबेज म्हणजे गोबी, रॅडिश म्हणजे मुळा, ब्रिंजल्स म्हणजे वांगी, हे गटात तर बसत आहेत। पहा हे तीन तर शब्द काय गटात बसत आहेत। मग गटात कोणता बसत नाही? ॲस्टीज, ॲस्टीज जे आहे हा वेगळा, ॲस्टीज म्हणजे पक्षी आहे, पक्षाचं नाव आहे म्हणून शहामग्र। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे वेगळा असल्यामुळं, ऑड असल्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा, दिसतंय का? चला सिलेक्ट द करेक्ट पिअर फ्रॉम द गिवन पिअर्स म्हणजे योग्य पिअर्स, पिअर म्हणजे जोडी, योग्य जोडी, करेक्ट म्हणजे योग्य जोडी आपल्याला या ठिकाणी गिवन पिअर्स योग्य जोडी या ठिकाणी निवडायची आहे। सी, सी म्हणजे समुद्र, शिप म्हणजे जहाज, ही बरोबर वाटते पहा जोडी, ही तर योग्यच वाटते। तर आपण सर्व जोड्या आपण पाहूयात, वॉटर आणि कार, वॉटर आणि कारचं ही काही योग्य जोडी आहे का? नाही, ही चुकीची जोडी आहे। स्कूल आणि पे, पेंट्स हे पण चुकीची जोडी आहे। फॉरेस्ट आणि हॉर्स, फॉरेस्ट आणि हॉर्स ही पण काय आहे? चुकीची जोडी असल्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल। सी म्हणजे समुद्र, सी म्हणजे समुद्र आणि समुद्रामध्ये जहाज असतात म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य पिअर आहे, जोडी आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला, चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्यायामधून चुकीची जोडी निवडायची आहे। इनकरेक्ट म्हणजे चुकीची, करेक्ट नसलेली आहे की नाही, फॉलोइंग म्हणजे खाली, अल्टरनेटिव्ह म्हणजे चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे। चूज द, चूज म्हणजे निवडणे पर्यायातून आपल्याला। इन्सर्ट म्हणजे कॉक्रोच, ॲनिमल म्हणजे कॅमल का, फ्लावर, ग्रास, फ्लावर आणि ॲनिमल म्हणजे
ॲनिमल काय आहे प्राणी, कॅमल हे काय आहे प्राणीच आहे, आणि बर्ड स्वॅम हे पण बरोबरच आहे. आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी निवडायची आहे. इन्सर्ट म्हणजे कॉक्रोच हे बरोबर आहे ॲनिमल म्हणजे कॅमल, कॅमल काय ॲनिमल आहे, आणि स्वॅन म्हणजे हे बर्ड्स आहेत, बर्ड आहे स्वॅन. मग आता फ्लावर ग्रास हे फ्लावर्स आणि ग्रास ही काय आहे चुकीची जोडी आहे. पहा फ्लावर्स आणि ग्रास याच्यामध्ये काहीच अर्थ लागत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. पहा हे प्रश्न व्यवस्थित वाचन करा आणि लक्षपूर्वक ऐकत चला. महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट पेअर म्हणजे अयोग्य जोडी फ्रॉम द गिवन ऑप्शन. या ऑप्शनमधून आपल्याला अयोग्य जोडी कोणती आहे ती निवडायची आहे. नॅशनल फ्लॅग, नॅशनल फ्लॅग म्हणजे आपला झेंडा, तिरंग, थ्री कलर. आपला तिरंगी झेंड्यामध्ये किती कलर आहेत, थ्री कलर आहेत. नॅशनल बर्ड कोणता आहे, पीकॉक आहे आपला, मोर. नॅशनल ॲनिमल काऊ आहे का नाही. नॅशनल फ्लावर लोटस आहे, कमळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचा असल्यामुळं अयोग्य आहे, इनकरेक्ट पेअर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. यानंतर पहा आपला पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन 23. पहा सिलेक्ट द रॉंग वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड्स रजिस्टर. म्हणजे काय पहा, या ठिकाणी जे शब्दार्थ दिलेले आहेत, वर्ड्स दिलेले आहेत, सिलेक्ट या यादी दिलेली आहे, या यादीतून चुकीचा शब्द या ठिकाणी आपणाला निवडायचा आहे. या पर्यायातून आपणाला ही जी यादी आहे यातील चुकीचा जो शब्द आहे यातून निवडायचा आहे, आणि पर्यायामधून आपणाला ते आहे का नाही पाहून ती लिहायचं आहे. चला, बिअर म्हणजे अस्वल हे प्राणी, झेब्रा हा सुद्धा प्राणी आहे, फॉक्स, डॉग हे जंगलामध्ये राहतात. पहा बिअर, झेब्रा, फॉक्स, डॉग कुठं असतो, गावामध्ये राहतो, विलेजमध्ये, सिटीमध्ये राहतो, गावामध्ये. लॉयन हे पण जंगली प्राणी आहे. डॉग हे काय आहे, पाळीव प्राणी आहे. आणि उल्फ म्हणजे लांडगा, हॅन हे पण जंगली प्राणी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये बिअर दिलेला आहे, डॉग, उल्फ. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. डॉग हा काय आहे, वेगळा आहे, पाळीव प्राणी आहे. सगळे बाकी सगळे काय आहेत, जंगली प्राणी आहेत, फॉरेस्ट आहे की नाही. फॉरेस्ट म्हणजे फॉरेस्टिंग म्हणजे जंगलात राहणारे ते प्राणी आहेत. म्हणून आणि हे काय आहे, पाळीव प्राणी आहे डॉग. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला, कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. म्हणजे या ठिकाणी जी यादी दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला या यादीशी संबंधित शब्द पूर्ण करायचा आहे. हे ड्रम, सिम्बॉल्स म्हणजे झांजर, फ्लूट्स म्हणजे बासरी. मग या ठिकाणी पहा सिव्स म्हणजे चाळणी, स्टेन म्हणजे डाक, आणि टेम्बोरियन म्हणजे डपली. पहा टेम्बोरियन म्हणजे डपली. आणि ग्रॅटर म्हणजे खिसणी. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे जे काय वेगळे आहेत, म्हणून ह्या गटाशी संबंधित बसणारा शब्द कोणता आहे, टेम्बोरियन. म्हणून पर्याय क्रमांक 4 टेम्बोरियन म्हणजे डपली. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला चॅप्टर 7 सध्या संपलेला आहे. या पुढील चॅप्टर 8 आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.